श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. देशभरामध्ये G20 गटाच्या विविध विषयांवर बैठका सुरू आहेत. यामध्ये त्या त्या क्षेत्रात G20 समूहातील राष्ट्रांना मिळून कसं पुढे जाता येईल याविषयी दिशा निश्चित करून आराखडा तयार केला जातो. G20 समूहातील अंतराळ अर्थव्यवस्थेविषयक कार्यगटाच्या पहिल्या 3 बैठका आभासी माध्यमातून झाल्या. याच मालिकेत बंगळुरू इथं G20 समूहाच्या कार्यगटाची 4थी महत्वपूर्ण बैठक प्रत्यक्ष झाली. या पार्श्वभूमीवर अधिक माहिती आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळाबाबतच्या उद्योगांमध्ये आज लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यासाठी केली जाणारी भागीदारी भारतासह सर्वच विकसनशील देशांना विकसित बनवण्याचा प्रवास सोपा करणारी ठरणार आहे. त्यामुळेच अंतराळ अर्थव्यवस्था या विषयाला आज महत्व आहे. एक पृथ्वी एक अंतराळ एक भविष्य या संकल्पनेशी सुसंगत अंतराळ क्षेत्रातल्या उद्योग भागीदारीविषयी चर्चा या बैठकींमध्ये केली गेली. G20 देशांच्या कार्यगटाच्या या बैठकीचं महत्व आणि वैशिष्ट्य याबाबत भाष्य करत आहेत अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी. G20 मीटिंग झालेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या अध्यक्षपदामध्ये ह्या स्पेस इकॉनॉमी लीडर्स मीटिंग म्हणजे G20 देशांच्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विषयावर ही एक चर्चा झाली आणि ही बेंगलोरमध्ये कालच संपलेली आहे. यामध्ये प्रत्यक्ष भारताचा रोल जो आहे अंतराळ संशोधन म्हणा किंवा अवकाश तंत्रज्ञान यामध्ये कसा पुढाकार घेऊन आपण भारताने आणि इतर देशांचं कोऑपरेशन किंवा आपण त्याला इंटरनॅशनल कोऑपरेशन म्हणू शकतो त्यामध्ये भारताने एक मेजर रोल एक महत्वाची भूमिका घेऊन कसं पुढे जाता येईल याच्यावरती चर्चा केली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे येत्या काही वर्षांमध्ये किंवा पुढच्या या डिकेडमध्ये भारताचा एक मेजर रोल असणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त इंटरनॅशनल कोऑपरेशन कसं करता येईल असे वेगवेगळ्या मोहिमेमधून अवकाशाच्या आणि जे ऍस्ट्रॉनॉमिकल किंवा एरोस्पेसच्या रिलेटेड प्रगती सुरू आहे तर त्यामध्ये एक खूप महत्वाची भूमिका आहे भारताची आणि या G20 समिटमध्ये किंवा या मीटिंगमध्ये खूप महत्वाचे मुद्दे डिस्कस झाले. या चौथ्या बैठकीमध्ये ही थीम अशी होती एक पृथ्वी एक अवकाश आणि एक भविष्य. भारताचं बेसिकली यामध्ये अवकाश क्षेत्रामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि तशीच या पुढे पण होणार हे नक्कीच आहे. आणि नेक्स्ट जनरेशन स्पेस एक्सप्लोरेशन आपण म्हणू शकतो किंवा स्पेस एज मध्ये भारताची भूमिका कशी असेल आणि त्यामध्ये इतर देशांच्या बरोबर जाऊन एक इंटरनॅशनल कोऑपरेशन करून वेगवेगळ्या मोहीम त्यामध्ये चंद्रावरती पाठवणारे यान असो किंवा त्यामध्ये प्रत्यक्ष प्रक्षेपण करण्यासाठी जे स्पेस शटल्स किंवा रॉकेट्स आपण म्हणू शकतो ह्या तंत्रज्ञानावरती फोकस करून वेगवेगळ्या प्रायव्हेट प्लेयर्स किंवा खासगी जे उद्योजक आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत त्यांना पण जास्तीत जास्त सामील कसं करता येईल आणि त्याचबरोबर इतर देशांचं कोऑपरेशन घेऊन खूप जास्तीत जास्त प्रगती करता येईल अशा प्रकारची ही बैठक होती. आणि बेसिकली हे चौथं एडिशन आपण म्हणतोय पण यापूर्वी 3 बैठकी हायब्रिड मोडमध्ये झालेल्या होत्या आणि ही अशी एक पहिलीच प्रत्यक्ष मीटिंग झालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली होती ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भारताला स्पेस किंवा अंतराळ संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञानमध्ये बजेट्स जे आहेत स्पेस रिलेटेड बजेट्स त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करून प्रगती कशी करता येईल म्हणजे सामान्य माणसांपर्यंत किंवा शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त त्याचे जे बेनिफिट्स म्हणतो आपण त्याचा लाभ मिळेल आणि कॉमन माणसाला पण त्याचे जास्तीत जास्त उपयोग होईल म्हणजे त्यामध्ये बेसिकली एंटरटेनमेंट आहे इन्फोटेनमेंट ज्याला म्हणतो इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट आणि तसंच मिलिटरी किंवा ह्याच्या डिफेन्ससाठी लागणारे उपकरणं असतील असे वेगवेगळ्या मिशन्स आणि एक्सप्लोरेशन बद्दल खूप चांगल्या तऱ्हेने ही चर्चा झालेली आहे. पण मला असं वाटतं की एक पृथ्वी एक अवकाश एक भविष्य ही थीम जी आहे या अनुषंगाने चर्चा केलेली आहे आणि ही संकल्पना एक खऱ्या अर्थाने नव्या अवकाश या युगावरती केंद्रित केलेली आहे
आणखीन असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त अंतराळाचे बेनिफिट्स किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील हे नक्कीच आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी मी म्हणाले तसं विशेष करून अंतराळ क्षेत्रात जास्तीत जास्त नवीन उद्योजक आहेत त्यांना पण एक प्रोत्साहन मिळेल आणि तसंच स्टार्टअप्सना वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेत सामील करता येईल आणि वाढत्या उद्योगामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणा इंटरनॅशनल कोऑपरेशन असो आणि सहयोग असा होईल अशी मला नक्कीच खात्री वाटते. आणि तसंच जागतिक अर्थव्यवस्थेमधल्या या अशा वाढत्या अधिक जास्तीत जास्त जबाबदाऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्या शाश्वत मार्गाने पुढे नेता येईल असं या बैठकीचे नक्कीच याच्याने एक हिंमत आणि बळ अशी देणारी ठरलेली आहे ही मोहीम आणि ही मीटिंग पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो की यशस्वी झालेली आहे. श्रोते हो, गेल्या काही वर्षात भारतानं अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी पार पाडल्या. देशानं अंतराळामध्ये सोडलेले विविध उपग्रह चोख काम पार पाडत असल्यामुळेच चक्रीवादळं, महापूर यासारख्या संभाव्य संकटांची पूर्वकल्पना आपल्याला मिळते. या नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्याची तयारी करता येते, त्यामुळे संकटाची तीव्रता कमी होते. नुकसान कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. यावरून मानवी जीवनात अंतराळ क्षेत्राचं महत्व अधोरेखित होतं. गेल्या काही वर्षात अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्टअपची संख्याही भरपूर वाढली आहे. त्यामुळे आता अंतराळ क्षेत्रातील अर्थव्यवस्थेची एक परिसंस्था तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी अधिक तपशील आपल्याला देत आहेत इस्रोचे माजी समूह संचालक आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक. नुकतीच भारताने G20 कार्यक्रमाच्या अंतर्गत अंतराळातील सुधारणा किंवा विकास करण्यासाठी एक खास अशी सभा आयोजित केली होती. हे जे फॉरेन डेलिगेट्स आहेत त्यांच्याशी आणि त्या अनुषंगानं मी काही मुद्दे मांडू शकतो की केंद्रानं अशी कोणती स्पेसिफिक पावलं उचललेली आहेत की ज्याच्या योगे आपल्या अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यास जास्ती वेग येईल. तर याच्यामध्ये मला काही मुद्द्यांचा समावेश जो करायचा आहे त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की आपला भारतामधला प्रायव्हेट सेक्टर जो आहे खासगी उद्योग तर 5-6 वर्षापूर्वी या उद्योगांनी आपल्या अवकाश उद्योगाकडे किंवा अवकाश कार्यक्रमाकडे फारसं त्याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. परंतु गेल्या 5-6 वर्षापासून केंद्रानं जे उत्तेजन दिलेलं आहे आणि काही पॉलिसीज त्यांनी आयोजित केल्या आहेत त्याच्यामुळे या खाजगी उद्योग समूहाचं लक्ष खूप याच्यामध्ये वाढलेलं आहे. आणि आता चांगली गोष्ट सांगायची म्हणजे 140 स्टार्टअप्स सध्या काम करत आहेत. म्हणजे नुसत्या अंतराळ क्षेत्रामध्ये 140 नवीन उद्योग खाजगी उद्योग प्रस्थापित झालेले आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे याच्यामुळे इस्रोला केंद्र सरकारनं स्थापना केली आहे आणि त्यामुळे इस्रो आता जी तंत्रज्ञान निर्माण करतो आहे त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सर्व्हिसेस देत आहे त्या प्रायव्हेट सेक्टर देखील त्यांचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे म्हणतात म्हणजे तंत्रज्ञानाचं हस्तांतरण ते शक्य होईल. त्यामुळे भारताचं जे धोरण आहे आत्मनिर्भर भारत म्हणजे सेल्फ रिलायंट इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन्ही पॉलिसीना खूप मजबूती येईल. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं वर्ल्ड क्लास या दर्जाच्या सुविधा म्युझियम अशी स्थापन करतायत आणि जेथे विद्यार्थी स्पेस टेक्नॉलॉजीचे जी प्रिन्सिपल किंवा आपण म्हणतो की मूळ तत्व त्याचबरोबर त्याच्यामध्ये इंटरेस्ट होईल निर्माण आणि या स्पेस सेक्टरमध्ये करिअर त्यांनी घ्यावं याची इच्छा पण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तर या दृष्टीनं केंद्र सरकार मुद्दाम प्रयत्न करीत आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थसहाय्य. भारतीय सरकार एक म्हणजे त्यांनी इस्रोचं फंडिंग वाढवलेलं आहे आणि त्याच्यामुळे चंद्रयान 3, गगनयान, आदित्ययान यासारखे जे मोठ्या मोहिमा आहेत त्या आता इस्रो हातात घेऊ शकलं आहे. आणि त्याचबरोबर थोडस भविष्यातलं स्पेस स्टेशन
हे अत्यंत महत्वाकांक्षी जी मोहीम आहे तर त्याच्यासाठी देखील सुरुवातीचं जे आवश्यक फंडिंग असतं ते केंद्राने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणखीन आर्थिक सहाय्य वाढवण्यासाठी आता केंद्र सरकार विचार करत आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी इतके दिवस येत होती विशेषतः अवकाश क्षेत्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला तिचं क्लिअरन्स द्यावं लागायचं, परंतु आता गव्हर्नमेंट असा विचार करत आहे की ही जी पायरी आहे ती काढून टाकावी आणि हा क्लिअरन्स ऑटोमॅटिकली व्हावा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणा पावलं म्हणा केंद्र सरकारने उचलल्यामुळे या अंतराळ क्षेत्रामध्ये भारत मोठी मजल मारत आहे. श्रोते हो, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अंतराळ अर्थव्यवस्थेचा प्रभाव वाढतोय. या क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणारा निधी, त्यातून होणारे लाभ यांचा विचार करताना शाश्वत मार्गांचा विचार प्रामुख्यानं केला जात आहे. ही G20 समूहाच्या कार्यगटाच्या बैठकांची सकारात्मक बाजू निश्चितच समाधान देणारी आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुंबळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निवेदन संदेश नाईक.